अजित पवारांचा राष्ट्रवादीमध्येच कार्यक्रम शरद पवारांच्या खेळीचा तरी काय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दहा जून रोजी कन्या सुप्रिया सुळे आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आणि पक्षातील नेत्यांच्या वर्चस्व वादाला नवे वळण मिळाले सुप्रिया सुळे याच पवारांच्या राजकीय उत्तराधिकारी असतील हेच या निमित्ताने स्पष्ट झालं पण सगळ्यांच्या नजरा त्यांचे चुलत बंधू आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे होते अजित यांनी त्यांच्या चुलत बहीण असलेल्या सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये क्रमांक दोनच्या पदावर झालेल्या नियुक्तीवर तात्काळ जरी प्रतिक्रिया देणे टाळले असले तरी अजित पवार इतकेच म्हणाले की मी खूप समाधानी आहे जे कयास लावले जात आहेत ते अनावश्यक आहेत अजित पवारांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ हे ट्विट केले शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा त्याग करणार असल्याची घोषणा करून राष्ट्रवादीचे नेते आणि समर्थकांना आश्चर्यचकित केले त्यावेळी त्यांचे पुतणे असलेले अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीतील एक गट महाराष्ट्र विकास आघाडीशी संबंध तोडून भाजपशी हातमिळवणी करण्यास आतूर असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे ता। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा आणि अजित पवार यांना त्यांची जागा दाखवावी या उद्देशाने पवारांनी हे पाऊल उचलल्याशी बोलले गेले पवारांच्या घोषणेचा उद्देश पूर्ण झाला निराशा आणि नैराश्याच्या आक्रोशात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि इतर पक्षांच्या अनेक राष्ट्रीय नेत्यांनीही शरद पवारांना त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली त्यामुळे पवार आणखी शक्तिशाली म्हणून वर आले आणि त्यांनी पाच मे रोजी आपला निर्णय अखेर मागे घेतला विश्ववरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा